नागरिक अधिकार मंच पुणेच्या वतीने कोरोना वॉरियर्स म्हणून सामाजिक संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था व कौसरबाग NIBM सोसायटी संचालक यांचा सन्मान करण्यात आला. कोविड काळात केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. नागरिक अधिकार यांच्याकडून कोंढवा मूल निवासी मुस्लिम TFI, मदर फूड बँक, गोल्डन हब, कौसरबाग, सीनियर सिटीजन ग्रुप, पॉप्युलर फ्रंट, राम रहीम फ्रेंड सर्कल अशा विविध संस्थांना तर 100 अधिक सोसायट्यांच्या चेअरमन व्यक्तींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशासकीय अधिकारी विलास कदम, प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय लोणकर, प्राचार्या परवी सय्यद, उद्योगपती सतीश सावंत, रशीद सय्यद, शंकर जाधव आदी मान्यवर तसेच विविध NGO पदाधिकारी आणि अनेक सोसायटीचे चेअरमन उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन नागरिक अधिकार मंचाचे संस्थापक समीर पठाण यांच्या नेतृत्वाखाली मंचाच्या सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले होते. कोंढवा NIBMचा परिसर आहे. आपण या ठिकाणी नागरिक अधिकार मंच ही संघटना चालवतो. या संघटनामार्फत आम्ही सर्व मित्रमंडळांनी या कोरोनाच्या काळामध्ये आपण बघितलं असेल, पोलीस असेल, डॉक्टर असेल, अनेक असे संघटना कार्यकर्ते असेल ज्यांनी या कोरोनाच्या काळामध्ये फार महत्त्वाचा काम केलेलं आहे आणि नागरिकांची सरकारची फार मदत केलेली आहे. तर त्याच्या पलीकडे जाऊन हा सोसायटीचा पूर्णपणे भाग आहे. या कोंढवा NIBMमध्ये कमीत कमी 180 सोसायटीज आहेत. 2 स्लम एरिया आहेत, 2 बैठी मोहल्ले आहेत. तर यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये जे महत्त्वाची भूमिका बजावली असे सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी आणि मॅनेजिंग कमिटी यांची दखल आम्ही नागरिक अधिकार मंचाच्या वतीने घेतली की एकाकडं आपली यंत्रण तर लागलीच होती, पण दुसरीकडं सायलेंट वॉरियर म्हणून आपले हे सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी दिवस रात्र काम करत होते. आणि ह्या कार्यक्रममध्ये भरपूर प्रतिसाद आम्हाला मिळाला. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढे सोसायटीचे चेअरमन, सेक्रेटरी या ठिकाणी उपस्थित राहतील. सर्वांनी आपला सन्मान स्वीकारलेला आहे, यातच आमचं यश आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. याच्यापुढं देखील नागरिक अधिकार मंच सर्व सोसायट्यांसाठी 24 तास अवेलेबल असेल.